मिठाईच्या नावाखाली अळ्या असलेली मिठाई हॉटेलमधून विकण्याचा किळसवाना प्रकार घडल्याने चांगलीच खळबळ उडाली. अकोल्यातील प्रतिष्ठित अशा राठी पेढेवाला यांच्या हॉटेलमधून ही मिठाई हॉटेलमधून घेतलेल्या रसमलाईत अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित ग्राहकाने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अन्न व औषध प्रशासनाद्वारे नमुने संकलित केले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. सणवार आनंदोत्सव म्हटले की प्रत्येकाची तोंडगळ करण्यास मिठाईही लागतेच, पण आपण आणलेल्या मिठाईतच जर अळ्या निघाल्या तर याचा कधी आपण विचार केलाय का? असा किळसवाना प्रकार अकोल्यातील प्रसिद्ध अशा राठी पेढेवाल्याच्या दुकानातील मिठाईमध्ये निघाल्याने सदर ठिकाणावरून मिठाई घ्यावी की नाही असा विचार ग्राहकांना पडला आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारकर्त्याचा मुलगा शहरातील एका रुग्णालयात ICU उपचार घेतल्यानंतर त्याला सामान्य वार्डात दाखल करण्यात आले होते. मुलाला रसमलाई खाण्याची इच्छा झाल्याने तक्रारकर्त्याने मुलासाठी राठी पेढेवाल्याच्या दुकानातून रसमलाई खरेदी केली. मुलाला देण्यासाठी रसमलाईचा डब्बा उघडताच त्यात अळ्या आढळल्याने तक्रारकर्त्याला धक्का बसला. या प्रकरणी तक्रारकर्त्याने सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली, परंतु या प्रकरणात पोलिसांना गुन्हा दाखल करता येत नसल्याने हे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे वळते करण्यात येणार असल्याचे सिव्हिल लाईन पोलीस ठाणेचे ठाणेदार मडावी यांनी दिले. दरम्यान अन्न व औषध प्रशासनाला या प्रकरणाची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी राठी पेढेवाले येथील रसमलाईचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. आता याचा अहवाल काय येतो आणि प्रशासन याची कशाप्रकारे दखल घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिकाऱ्यांना संपर्क साधला, पण ते काही त्यांच्याशी संपर्क साधू शकत, त्यांनी काही फोन उचलला रिसिव्ह केला नाही आहे माझ्या. आणि परत आम्ही सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आलो, तिथे बी त्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनचे जे अधिकारी समजा जे पोलीस आहेत अधिकारी लोक जे आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. त्यांनी बी तिथं त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी त्यांना बी रिस्पॉन्स दिला नाही. मग आम्ही परत यांच्याकडे आलो, यांच्याकडे ते सॅम्पल जमा केलं, जे आम्ही रसमलाईचं सॅम्पल घेतलं राठी पेढ्यावाल्याकडून, त्याच्यामध्ये अळ्या निघल्या. त्या अळ्यासाठी आम्ही ते तक्रार करायला आणतो फूड अँडच्या अधिकाऱ्याकडे, ते आम्हाला मिळालेच नाही. आम्ही त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण ते मोबाईल फोन उचलत नव्हते काही, आणि त्यांचा लँडलाईन नंबर काही किंवा आम्हाला अवेलेबल ते मिळालेच नाही तिथं. त्याच्यानं आम्ही इकडे सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनला आलो. इथं आम्ही त्यांच्या ते कंटेनर जमा करून दिलं आणि कायदेशीर त्यांना एक रिपोर्ट दिला, त्यांना त्यांच्याकडे आम्ही हँडओव्हर करून दिलेले आहे सध्या ते. आणि जेव्हा ते आता उद्या सुट्टी आलेली आहे रविवारच्या, परवा जे हँडलवरती जे सॅम्पल आहे आता जे मला अळे आहेत, आणि परवा त्या सॅम्पलचं काय होणार आहे, कसं होणार आहे, खराब कसं होणार आहे, आताच्या परिस्थितीमध्ये जे जसं आहे तसं आम्ही आणून दिलेलं आहे त्याच्याकडे, पण परवा कसं खराब होईल काय होईल त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे करायला पाहिजे. आणि याच्यानंतर मी पालकमंत्री साहेबांनाही भेटणार आहे, त्यांना पण कंप्लेंट करणार आहे, आणि कलेक्टर साहेबांकडेही कंप्लेंट करणार आहे. जे माझ्या मुलाच्या जीवावर भितून राहतं, बरं थोडं त्याला खाऊ घालता घालता माझ्या लक्षात आलं की बरं याच्या अळ्या दिसत आहे, म्हणून मी ते थांबवलं आणि त्यांच्याकडे गेलो राठीवाल्याकडे, त्यांनाही दाखवलं. ते म्हणाले हे आपण सेटलमेंट करू, पैसे घ्या भाऊ, असं नका करू, तसं रिपोर्ट नका देऊ आम्हाला, कोणाला बोलवू नका. आम्ही मग